चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या चरूरखट्टी येथील विद्यार्थिनींनी आनंदवनात रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. यावेळी या विद्यार्थिनींनी आनंदवनच्या अंध, अपंग व मुकबधीर विद्यार्थी बांधवांना राखी बांधत हा उत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांचं तोंड गोड करत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. या स्तुत्य उपक्रमामुळे या शालेय विद्यार्थिनींवर कौतुकांचा वर्षाव होत असून इतरांनीही अशा पद्धतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करावा असा संदेश या माध्यमातून दिला गेला आहे. चंद्रपूरच्या वरोरा येथील आनंदवनच्या अंध, अपंग व मुखबधी विद्यार्थ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. एका स्तुत्य उपक्रमामुळं हे विद्यार्थी क्षणभर गहिवरले होते. रविवारी देशभरात बहीण आणि भावाचं नातं अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जाणार आहे. अनेकांची या उत्सवासाठीची आवश्यक तयारी देखील पूर्ण झाली आहे. या दिवशी बहीण आपल्या खोडकर भावाच्या हाताला राखी बांधत त्याच्याकडून रक्षणाची हमी घेते. पण समाजात असेही काही जण आहेत ज्यांना बहीण आणि भाऊ नाही. याच शल्य अंध, अपंग व मुकबधीर मुलांच्या मनात देखील असतं. त्यामुळं वरोरा तालुक्यातल्या कर्मवीर विद्यालयाच्या विद्यार्थिनींना यावर्षी आनंदवन येथील अंध, अपंग व मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन उत्सव साजरा करण्याबाबतची भावना जागृत केली. त्यानुसार या शाळेच्या नववीच्या विद्यार्थिनींनी आज सकाळी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनात आनंदवन गाठत येथील अंध, अपंग व मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन उत्सव साजरा केला. प्रारंभी सर्व विद्यार्थिनींनी या मुलांना अक्षवंत केलं आणि मग घरातील साहित्य वापरत स्वतः तयार केलेल्या राख्या त्यांच्या हाताच्या मनगटाला बांधत हे नातं अधिक घट्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी या मुलांना गोड खाऊ देखील देण्यात आले. समाजात बहीण आणि भावाचं नातं अधिक घट्ट व्हावं या उदात्त भावनेनं हा उपक्रम राबविला गेला. विद्यार्थिनी व शाळांचा हा उपक्रम कौतुकास पात्र ठरत आहे. याविषयी लाईव चंद्रपूरला मिळालेल्या प्रतिक्रिया बघूया. रविवारला रक्षाबंधन हा सण आहे. सर्वांना सर्वप्रथम मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 ते 10 दिवसापूर्वी विद्यार्थिनींनी असं हे केलं की आम्हाला स्वतः राख्या तयार करायच्या आणि तयार केलेल्या राख्या ज्या आनंदनमध्ये मूक बधीर अंध विद्यार्थी आहेत की ज्यांना त्या सणाच्या दिवशी त्यांचे ज्या बहिणी आहेत येऊ शकत नाहीत म्हणून आपण देखील त्या ठिकाणी जावं आणि त्यांना राख्या बांधाव्यात. त्यांनी आपल्या मनामध्ये इच्छा प्रकट केली, माझ्याजवळ सांगितली आणि आमच्या सरांजवळ सांगितली, सर्व शिक्षकांजवळ सांगितली आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांनी स्वतः राख्या तयार केल्या आणि आज या शाळेतील अंध, मूक, बधीर आनंदमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना ते राख्या बांधल्या आणि त्यांनी भेटसुद्धा राख्या दिल्या. त्यांचं मी विद्यार्थ्यांचं फार मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. असा विचार आला की घरी असलेल्या वस्तूपासून राख्या तयार करायच्या. तेव्हा आमच्या घरी लोकर होते, आम्ही त्यांपासून राख्या बनवल्या आणि स्टोन व इतर गोष्टी विकत आणून त्या राख्यांना सजवले. नंतर त्या राख्या कोणाला बांधायच्या असा विचार आमच्या मनात आला. मग आमच्या गावाजवळ एक आनंदवन नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये मुकबधीर व अपंग असे मुले आहेत, त्यांना बहिणी असतात पण ते राख्या बांधून घेण्याकरिता आपल्या गावाला जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना राख्या बांधण्यासाठी इथे आलो. कल्याणी आहे, आम्ही इथे अपंग मुलांना राख्या बांधण्यासाठी आलो आहोत. आम्हाला इथे आल्यावर खूप आनंद होत आहे कारण की आम्ही इथे अंधड्या अपंग मुलांना राख्या बांधत आहोत, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद